शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता मंत्री उदय सामंत देखील सामील झाले आहेत. यावर शिवसेना उपनेते सचिन अहिर यांना विचारलं असता ते म्हणाले की सामंत अजून पोहोचले नाही असं मला वाटत आहे. कालपर्यंत काही लोक हे जीवाभावाचे होते आणि आज ते तिथं जात आहेत, याचं आम्हाला दुःख होत आहे. संघटनेत काम करत असताना खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणारे लोक आज सोडून जात आहे, याचं दुःख आहे, असं शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी म्हटलंय. विभाग निहाय सर्व मेळावे घेण्याची सूचना कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच आले होते आणि म्हणून पुणे शहरातला आणि विशेषतः जिल्ह्यातला संपर्क प्रमुख या नात्याने मी असेन, इकडचे खासदार आजीमाजी सर्व लोकप्रतिनिधी सर्व एकत्रित येऊन घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभा निहाय मेळाव्याला सुरुवात झालेली आणि आज पहिला शहरामध्ये मेळावा होणार आहे. याच्यानंतर लगेचच चाकणमध्ये मी आणि अडलरावजी आहेत, इकडे स्वतः भारणेसाहेब आहेत, कारण उद्या ते मुंबईत पुण्यात नसल्यामुळे. परत उद्या मावळमध्ये पण मुळशीमध्ये बारामती लोकसभेचं आहेत, खर्डीला पण तिकडे मावळ लोकसभेचं पण देखील मेळावा होणार आहे. मेळाव्यामध्ये आम्ही एकच स्पष्ट जी भूमिका आज सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि जी वस्तुस्थिती आहे की काही लोक जे समज गैरसमज कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि विशेषतः मीडियाच्या माध्यमातून सांगतायत की बाबा आम्हीच शिवसेनेत आहोत, आम्ही कुठे पक्ष सोडलेला आहे. आणि ही जी मंडळी आहे जी पुण्याची एक सांप्रदायिक आणि विशेषतः जी परंपरा राहिलेली आहे की पंढरपुरीची वारी करण्यापलीकडे ह्यांची वारी आता सुरतला निघालेली आहे, काहींची वारी तर आता गुवाहाटीपर्यंत पोहोचलेली आहे. ते लोकांमध्ये जे समज गैरसमज होऊ नये आणि ही जी कार्यकर्त्यांची जी अपेक्षा होती त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेळावे लावण्याला सुरुवात करण्याचं काम आम्ही केलं. सर उदय सामंत आज मी शेवट कोणाला वाटलं नव्हतं पण ते पण गेले, काय अजून पोहोचले नाहीत असं माझी माहिती आहे. नाही फोटो आले नाही, मी अजून पाहिलेलं नाही आहे. पण जसं तुम्ही मी अगोदरच सांगितलं तर कालपर्यंत काही लोक जीवाभावातली लोक बरोबर होते आणि आज ते तिकडे जात असताना अत्यंत दुःख होतोय, कारण शेवटी संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना एकमेकांना बरोबर काम करून करतोय. मी तर आताच एका चॅनलला सांगताना सांगितलं की महाराष्ट्रातला व्यासपीठ सोडून सुरतला का जावं लागतोय, महाराष्ट्रातल्या पक्षाचा व्यासपीठ सोडून, कारण 2 दिवस अगोदरच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सतत 2 दिवस पक्ष नेतृत्व पक्षातले सर्व आमदार सर्व मंत्री एकत्रित असताना पण देखील ही भूमिका जर त्यावेळी देखील मांडण्याचं काम जर काहींनी केलं असतं तर कदाचित ही वेळ किंवा या पूर्ण जनतेच्या समोर आणि महाराष्ट्रासमोर हे चित्र आपल्याला निर्माण करता आला नसता. या कचाकट्यामध्ये अडकलेली दिसत आहेत, काही कदाचित दबावाखाली असतील, काही चुकीची समज चुकीची माहिती देऊन दिली असेल आणि म्हणूनच या सर्व गोष्टी होत आहेत. परंतु हळूहळू का होईना त्यांना ज्यावेळी हे लक्षात येईल, कारण आजच आमच्या वकिलांनी पण मला वाटते काही मीडिया चॅनलच्या समोर हे स्पष्ट सांगितले की शेड्यूल 10(2)(c) जर तुम्ही वाचलं आणि व्यंकय्या नायडू ज्यावेळी देशात लोकसभेचे सभापती होते त्यामध्ये देखील अशा काही घटना खासदारांच्या बाबतीत झालेल्या आहेत की अँटी डिफेक्शन लॉ तो लॉ निव्वळ फक्त फ्लोअर ऑफ हाऊसचा व्हिप तुम्ही पाळला नाही म्हणून नाही, परंतु पार्टीच्या विरुद्ध कारवाई करण्याची भूमिका जर तुम्ही घेतली तरी देखील अँटी डिफेक्शन लॉ हे ॲक्ट होऊ शकतो. त्याचा आधार घेऊनच या काही लोकांना विधिमंडळातील काही सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध आज पिटिशन फाईल झालेली आहे आणि त्या माध्यमातून उपाध्यक्ष ज्यांच्याकडे आज अध्यक्षांचे अधिकार आहेत ते निर्णय घेतील अशी आम्हाला या निमित्ताने अपेक्षा. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.